साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जनतेला स्वस्त औषध उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात शंभर जनौषधी केंद्रांची उभारणी करणार मुख्यमंत्री नागपूरमध्ये औषधशास्त्र शिक्षण संशोधन संस्था तर मध्ये प्लास्टिक पार्कचा प्रकल्प राज्य सरकार सुरू करणार नीटबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन न्यायपालिकेनं अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात हस्तक्षेप करणं चिंताजनक अरुण जेटली देशात सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी जागतिक बँकेकडून सहाशे पंचवीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत मिळणार तामिळनाडू केरळ पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान राज्यातल्या दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असून एकत्रित प्रयत्न करावेत शरद पवार राज्यासह देशाच्या बहुतांश भागात अतिउष्म्यानं लोक त्रस्त आणखी पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आता पाहूया सविस्तर गोरगरिबांना स्वस्तात औषधं मिळावीत म्हणून राज्यात शंभर जनौषधी केंद्र सुरू करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंतकुमार यांनी आज मुंबईत सांगितलं या केंद्रांसाठी केंद्र सरकारबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार अनंत अनंतकुमार यांच्याबरोबरच राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात विस्तृत चर्चा केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली देशभरातील तीन हजार जनौषधी केंद्रांपैकी शंभर केंद्र राज्यात उभारण्यात येणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या थळ इथं आरसीएफचा नवा खत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाडा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकण परिसरात वेगवेगळे प्रकल्प आणि विविध संकुलं उभारण्याची योजनाही असल्याचं ते म्हणाले सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या औरंगाबादमधल्या संस्थेचा विस्तार करण्यात येणार असून जळगाव आणि पुण्यात या संस्थेची आणखी दोन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं औरंगाबादेत औषध शंकूल नागपुरात वैद्यकीय उपकरणं निर्माण करण्याचा प्रकल्प आणि जळगावात प्लास्टिक संकुल उभं करण्यात येणार असून त्याकरता जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे या महत्वाकांक्षी योजनांमुळे सुमारे एक लाख नवे रोजगार उपलब्ध होतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नीटबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज राज्यांच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत दिला नीट प्रकरणी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची भूमिका मांडण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं याबाबतीत केंद्र सरकारनं उचित तोडगा काढावा अशी विनंती आपण करणार असल्याचं म्हणाले नीट संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज सकाळी दिल्लीत सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली आज सकाळी झालेल्या बैठकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावर्षी नीटऐवजी नुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जावी या मुद्द्यावर भर दिला या संदर्भात केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली तावडे यांच्या मागणीला बहुतेक सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषेतून घेण्यात यावी तसंच अभ्यासक्रम निश्चितीविषयी न्यायालयाकडे विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती विनोद तावडे यांनी दिल्लीमध्ये आज दिली वैद्यकीय प्रवेशासाठी प्रत्येक राज्यानं स्वतंत्रपणे प्रवेश पात्रता परीक्षा घेणं अयोग्य असल्याचं मत न्यायालयानं आधीच नोंदवलं आहे न्यायपालिकेनं आपली अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात ढवळाढवळ करणं चिंताजनक असल्याचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे आज नवी दिल्लीत इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्पसनं आयोजित केलेल्या एका वार्तालापात ते बोलत होते न्यायपालिकेनं आपल्या कृतिशीलतेला लक्ष्मण रेखा घालून आवर घालावा न्यायपालिकेची स्वायत्तता या गोंडस नावाखाली कार्यपालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण केलं जाऊ नये असंही ते म्हणाले न्यायालयीन पुनरावलोकन हा न्यायपालिकेचा वैध प्रांत आहे पण जे निर्णय कार्यपालिकेनं घ्यायचे ते न्यायपालिकेनं घेऊन चालणार नाही असं कार्यपालिकेचे काही निर्णय वादग्रस्त असल्यास किंवा घटनाबाह्य असल्यास न्यायपालिका त्यांना चाप लावू शकते पण सगळे निर्णय जर न्यायपालिकाच घेऊ लागली तर कार्यपालिकेला मात्र अशी मुभा नसते म्हणूनच न्यायपालिकेनं आपल्या कारभाराला लक्ष्मण रेखेचं बंधन घालणं आवश्यक असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं देशात घरांच्या छपरांवर सौर ऊर्जेची पॅनल्स बसवून विशुद्ध ऊर्जा निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेला आता जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे या योजनेकरता जागतिक बँक सहाशे पंचवीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत करणार आहे त्याचप्रमाणे क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड्सच्या सहयोगानं भारताला एकशे वीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सवलतीच्या दरात कर्ज म्हणून आणि पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मदत म्हणून देण्याच्या प्रस्तावालाही जागतिक बँकेच्या संचालक मंडळानं आज मंजुरी दिली देशात स्टेट बँकेच्या पुढाकारानं हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे तामिळनाडू केरळ आणि पुद्दरी विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत पार पडलं मतदानाच्या काळात पावसानं हजेरी लावली तरीही भरघोस मतदान झालं सर्व मतदारसंघात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती विधानसभेच्या दोनशे तेहतीस जागांसाठी एकूण तीन हजार सातशे शहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर चाळीस जागांसाठी एक हजार दोनशे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत सायंकाळी पाच तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्योणसत्तर पूर्णांक एकोणीस टक्के तर पुद्दुचिमधक्क्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आणि केरळमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकाहत्तर मतदान झालं तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं मतदानाची गती काही काळ मंदावली होती पुद्दुचित विधानसभेच्या तीस जागासून त्यासाठी तीनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मेघालयातील तुरा लोकसभा मतदारसंघासह पाच राज्यातील सात विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणूकही झाली या पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनामुळे तुरा लोकसभेची जागा रिक्त झाली आहे स्वयंसेवी संस्थांना स्वार्थापोटी एफ ए अर्थात परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत कथित नोटिसा दिल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयातले अधिकारी आनंद जोशी यांना सीबीआयनं ताब्यात घेतला आहे जोशी यांना वीस मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे सीबीआयनं गेल्या आठवड्यात जोशी यांच्या घरावर छापे टाकल्यापासून पाच दिवस ते बेपत्ता होते काल ते त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर मिळताच सीबीआयनं त्यांना अटक केली जोशी यांच्या घर आणि कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये सीबीआयला साडेसात लाख रुपये रोख आणि केंद्रीय गृहमंत्रालय तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाची कागदपत्रं हाती लागली होती एफसीआरए अंतर्गत केलेल्या कारवायांची एक फाईल बेकायदेशीरपणे बाळगल्याचाही आरोप आनंद जोशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे राज्यातल्या दुष्काळावर आता कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक हो असून त्याकरता एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे आज औरंगाबादमध्ये दुष्काळ परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकार कमी पडलं आणि केंद्र सरकारनंही पुरेशी मदत केली नाही अशी टीका त्यांनी केली राज्यातल्या एकशे शेहेचाळीस दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना पक्षातर्फे यावेळी प्रत्येकी पंधराशे रुपयांचा धनादेश देण्यात आला ठिबक सिंचनासाठी सरकारनं अनुदान द्यावं शेतकऱ्यांचं कर्ज आणि विद्यार्थ्यांची फी माफ करावी नवीन बी बियाणांसाठी कर्ज द्यावं अशा मागण्या त्यांनी केल्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पाच जून नंतर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं पोलीस दलात कार्यरत असलेले बंडू वाचामी गेले पाच दिवस बेपत्ता होते त्यांचा मृतदेह आज सापडला असून या पोलीस जवानाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे हुतात्मा वाचामी यांना आज गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली वाचामी यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे गोसीखुर्द प्रकल्पाला शासन प्राधान्य देत असून प्रकल्पग्रस्तांनी राज्यातल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि कामांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली गोसीखुर्द प्रकल्प पक्र कमीत कमी वेळेत पूर्ण झाला पाहिजे प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं शासनाची जबाबदारी असून प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळणंही गरजेचं आहे असं या बैठकीत बावनकुळे म्हणाले चौतीस गावांमध्ये पुनर्वसन आणि नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत या सर्व गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्तांनी स्वयंरोजगारासाठी सहकारी संस्था तयार कराव्यात पुनर्वसित गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानं महिला बचत गटांनाच देण्यात असे निर्देश बावनकुळे यांनी यावेळी दिले दोन लाख पन्नास हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणारा हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याची साठवणूक क्षमता चव्वेचाळीस पूर्णांक सत्तर दशलक्ष घनमीटर इतकी आहे छत्तीस गावांचं पर्यायी स्थळी पुनर्वसन करण्याचं काम सुरू आहे असं या बैठकीत सांगण्यात आलं येत्या चार वर्षात क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल असा विश्वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला आहे पुण्यात आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत संरक्षण उत्पादनं आत्मनिर्भरता आणि भविष्यातली वाटचाल या विषयावर पर्रिकर बोलत होते सध्या ब्राह्मोस आणि तेजस ही ब्याण्णव टक्के भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र आहेत तर धनुष्य ही संपूर्ण भारतीय बनावटीची बंदूकही येत्या डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होईल असं इथे म्हणाले देशाच्या अंतर्गत शस्त्रास्त्रांचं उत्पादन व्हावं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सेक्युरिटी देशाची सेक्युरिटी जर खऱ्या अर्थाने आपल्याला हे करायची असेल तर आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल आणि योग्य पद्धतीने हे करायचं असेल तर देशात संरक्षणाचं बहुतांशी उत्पादन व्हावं याच्यावर भर असला पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न चालू केले आहे सैन्यातल्या मोहिमांमध्ये महिलांना कायमस्वरूपी सामावून घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करणं आवश्यक असून ते काम सुरू असल्याचंही पर्रिकर यांनी सांगितलं बसवेश्वर जयंती आणि द्वीप पंधरवडा या निमित्त अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेनं वाशिम इथं आज शोभायात्रेचं आयोजन केलं होतं या शोभायात्रेत पर्यावरण वृक्ष संवर्धन आणि संगोपन पाणी वाचवा बेटी बचाव आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली वाशिम शहरातल्या दुर्गा मंदिरापासून बसवेश्वर शोभायात्रेला प्रारंभ झाला पाटणी चौक मार्गे शिवाजी पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला यावेळी भाजपाचे आमदार लखन मलिक वीरशैव लिंगायत संघटनेचे दिलीप काष्टे तसंच असंख्य महिला आणि पुरुष उपस्थित होते चीनमध्ये कुनशान इथं सुरु असलेल्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला चमून ऑस्ट्रेलियाला पाच शून्य अशी धूळ चारत या स्पर्धेत विजयी सलामी दिली आज पहिल्या सामन्यात एकेरीचे तीन आणि दुहेरीचे दोन सामने जिंकून भारतीय संघानं स्पर्धेत चांगली सुरुवात केली सायना नेहवाल पी व्ही सिंधू आणि ऋत्विका शिवानी गड्डे या एकेरी सामन्यांमध्ये तर दुहेरीमध्ये ज्वालागुट्टा अश्विनी पोनप्पा आणि रेड्डी सिंधू या जोड्यांनी उत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला उद्याच्या सामन्यात भारताची गाठ जर्मनीशी पडेल सारा देश उष्णतेनं भाजून निघत असताना नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन पाच सहा दिवस लांबेल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे या पार्श्वभूमीवर मान्सून एक आठवडा रेंगाळण्याची कारणं शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारा मोसमी पावसाचा अंदाज या यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर स्वागत मान्सून केरळमध्ये सात जूनला येणार असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेला आहे तर या अंदाजाबद्दल सांगा पण केरळमध्ये दाखल होण्यापूर्वी तो अंदमानात दाखल होणार आहे तर अंदमानातली सध्याची त्याची सद्यस्थिती काय आहे याविषयी सांगा भारतीय हवामान विभाग दोन हजार पाच सालापासून केरळमध्ये पाऊस कधी दाखल होणार म्हणजे भारताच्या ज्याला आपण मध्यभूमी म्हणतो त्याच्यावरती कधी तो दाखल होणार त्याचं पूर्वानुमान आम्ही दोन हजार पाचपासून देतो आणि गेल्या अकरा बारा वर्षातली जी आमची कार जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये अचूकतेचा पर्सेंटेज आहे तो मोर दॅन नाईन्टी फाय पर्सेंट आहे तर यावर्षी पण आम्ही कालच याचं पूर्वानुमान दिलं आहे आणि एक जून जी केरळवरती नॉर्मली दाखल होण्याची जी तारीख आहे पावसाची तो यंदा आम्ही पूर्वानुमान असं दिलं आहे की पाऊस कदाचित यावेळी थोडासा उशीरा होण्याची शक्यता आहे आणि ते सात जूनला येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या त्या जे मॉडेल आहे ज्याला आम्ही स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणतो तर त्याच्यामध्ये प्लस मायनस चार दिवसाचं चा एक अंतरही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे तर सध्या अंदमानमध्ये जी स्थिती आहे ती पावसासाठी पूरक आहे सर्वसाधारणत वीस मे च्या आसपास अंदमानमध्ये पाऊस दाखल होतो आणि सध्या जी परिस्थिती आहे ती भारताचा जो इंडियन ओशन आहे हिंदी महासागर आहे तर त्याच्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि ते क्षेत्र थोडस तीव्र होण्याची शक्यता पण हवामान विभागाने येत्या दोन दिवसामध्ये वर्तवलेली आहे बर आणि त्याचाच परिणाम म्हणून आसपासची जी बेटी बेट आहेत आणि त्याच्यावर जे निकोबार आयलंड आहेत आणि दक्षिण अंदमानचा जो समुद्र आहे या ठिकाणी पावसाचं आगमन येत्या दोन दिवसात होणार आहे आणि हळूहळू सरकून ते वीस तारखेच्या आसपास अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे म्हणजे अंदमानमध्ये पाऊस वेळेवर आहे पण केरळमध्ये याला थोडस त्याला वेळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बरोबर सर तुम्ही हे शक्यता म्हणताय म्हणजे अंदाज वर्तवता हे अंदाज नेमके कसे वर्तवता आणि नेमक्या कुठल्या निकषांवरती वर्तवले जातात हे जे आम्ही अंदाज वर्तवतो याच्यासाठी आम्ही एक स्टॅटिस्टिकल मॉडेल वापरतो एक गणित आहे ज्याचे संख्यिक गणित आहे जे वापरतो त्याच्यामध्ये सहा घटक आहेत तर त्यातले काही घटक म्हणजे असं की आपला जो नॉर्थ वेस्ट भारत आहे म्हणजे गुजरात आणि राजस्थान वायव्य भारत वायव्य भारत आपण ज्याला म्हणूया तर त्याचं तापमान मिनिमम टेम्परेचर त्याच्यानंतर ता जो दक्षिण चीनचा समुद्र आहे त्याचं आउटगोईंग वेव रेडिएशन त्याप्रमाणे जे झोनल विंड्स आहेत इंडियन ओशनवरती तर ते खालच्या थरातले आणि वरच्या थरातले हे दोन्हीची तीव्रता आणि त्याचा वेग ज्याला मी झोनल विंड्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे पश्चिम इक्वेटोरियल जो आपला समुद्र आहे प्रशांत महासागर त्याच्यावरचे पण आउट गोईंग वेव्ह रेडिएशन तसे हे पाच सहा घटक आम्ही एकत्र करून त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक आहे की साऊथ पेनुन्सुला म्हणजे दक्षिण भारतामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडण्याची जी एक पीक येतो म्हणजे याला उच्चांक आपण म्हणूया त्याला पर्जन्यमान पर्जन्यमानाचा तर तोही त्याच्यामध्ये ग्राह्य धरणार आपण ज्याला म्हणतो द्विप्रकल्प म्हणजे जो आपला सदन पेनेसुला जो आहे दक्षिण भारता बरोबर तर तो जो सध्या आपण बघतोय की तामिळनाडूमध्ये पण आज पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तर हा जो मान्सून पूर्व पाऊस आहे तर याचा जो पीक आहे त्याच्यावरती पण हा, हा पूर्वानुमान अवलंबून आहे तर हे जे सहा घटक आहेत आपल्याकडे या सहा घटकांच्या गणिता मांडून मग याचं पूर्वानुमान दिलं जातं तुम्ही मग मला सांगितलं की ईशान्य भारताचं किमान तापमान तो सुद्धा एक घटक आहे आणि तुम्ही असंही सांगितलं की एक आपला प्रशांत महासागरामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये मला वाटतं एक पॅच निर्माण झालेला आणि तो अतिशय अनुकूल आहे सध्या परिस्थितीमध्ये येस 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 बरोबर मगाशी तुम्ही एक असा उल्लेख केलात की सध्याची परिस्थिती अशी अशी आहे अंदमान निकोबारमधली आणि सात जूनपर्यंत तो मान्सून जो आहे तो केरळमध्ये येईल तर मान्सून केरळमध्ये येऊन दाखल झाला हे तुम्ही नेमकं कसं निश्चित करता हा एकदा मध्ये जर का आपण मान्सून दाखल झाला म्हणण्यासाठी त्याला काही निकष आहेत तर एक म्हणजे आमच्या केरळच्या आसपास म्हणजे परत जो दक्षिण भारताचा जो भाग आहे त्या ठिकाणी जे काही आयलँड्स आहेत आणि जो मेन लँड आहे त्याच्या ठिकाणी आमची चौदा निरीक्षण केंद्र आहेत म्हणजे कोझेकोडे आहे काही मिनी अमिनी यासारखी बेट आहेत अप टू मँगलोरपर्यंत आहेत त्रिवेंद्रम आहे तर ह्या हे जी स्टेशन्स आहेत ही चौदा स्टेशनमधले जवळजवळ आठ ते नऊ म्हणजे सिक्स्टी पर्सेंट स्टेशनने जवळजवळ अडीच मिलीमीटर पाऊस सतत दोन दिवस त्यांनी रेकॉर्ड करायला पाहिजे आणि तसं जर का त्यांनी रेकॉर्ड केला तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी डिक्लेअर करू शकतो की पाऊस दाखल झालाय त्याच्यासाठी अजून पण दोन निकष आहेत एक म्हणजे जे, जे वेस्टर्नली वार आहेत पश्चिमेकडून येणारं वार आहेत तो एक सिक्स हंड्रेड पर्यंत त्याची उंची असणं गरजेचं आहे आणि आउट गोईंग वेव्ह रेडिएशन ज्याला परत आपण म्हणतो ते जे एक परिभाषा ज्या उपग्रहाद्वारे त्याची माहिती मिळते तर त्याची एक व्हॅल्यू जी आहे ती दोनशेच्या खाली असणं गरजेचं आहे तर हे तीन महत्वाचे निकष आहे आणि एकंदर परिस्थिती बघूनच मग ठरवलं जातं की केरळमध्ये पाऊस दाखल झाला हे त्यावेळी आम्ही जाहीर करतो बरोबर उन्हाळ्याच्या काहिलीने प्रत्येक जण हैराण झालेला असतो आणि शेतकरी तर त्याच्या बिचारा व्यवसायासाठी पावसाची खूप वाटक वाट बघत असतो चातकासारखी वाट बघत असतो अशी एकंदर परिस्थिती असते त्यामध्ये जेव्हा अशी बातमी येते की सात जून पर्यंत पाऊस केरळमध्ये येणार आहे मग त्यानंतर तो संपूर्ण पुढे त्याची वाटचाल देशभरात सुरू होईल वगैरे वगैरे तर मला एक सांगा की जेव्हा मान्सून असा लांबतो त्याचं येणं रेंगाळतं तर त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या वाटचालीवरती होतो का माझ्याकडे असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे आमच्याकडे जवळजवळ एक शंभर दीडशे वर्षाचा आमचा अभ्यास आहे तर केरळमध्ये मान्सून दाखल होणे आणि मग त्याचा पुढचा प्रवास हुँ. तो उशिरा येणं किंवा लवकर येणं हा त्याचा त्याच्या परफॉर्मन्सशी त्याचं कुठल्याही प्रकारचं संगणमत नाही किंवा गणित नाहीये किंवा त्यांचा आपापसात मिळ नाही बरंच असं घडलंय की म्हणजे मी एक उदाहरण देतो की दोन हजार नऊ मध्ये तेवीस मे ला पाऊस केरळमध्ये दाखल झाला आणि तो पाऊस मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी चोवीस ची तारीख उघडली उजाडली म्हणजे जवळजवळ एक महिना त्याने घेतला आणि ते दोन हजार नऊचं वर्ष जे पावसासाठी चांगलं नव्हतं तर माझं शेतकऱ्यांना आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सना पण एक माहितीसाठी मी म्हणतो की पाऊस उशिरा येणार किंवा पाऊस लांबणार म्हणून त्याची काळजी करून का त्याचा परफॉर्मन्सचा आणि उशीरा येण्याचा किंवा लवकर येण्याचा तसा काही संबंध नाही आहे हवामान विभागाने ऑलरेडी संपूर्ण वर्षाचा संपूर्ण चार महिन्याचा पाऊस कसा असेल याचं दीर्घकालीन पूर्वानुमान काही दिवसापूर्वीच दिलेलं आहे आणि ते अतिशय पॉझिटिव्ह आहे तर मला असं वाटतं की उशीरा येतो म्हणून त्याची काळजी करायची तशी गरज नाहीये ते अनुमान तुम्ही सांगितलं तर बरोबर सर एखादा जो साधारणपणे ढोबळ मानाने ठोकताळा मांडलेला आहे या वर्षीचा मान्सून कसा असेल या वर्षीचा जो मान्सून दोन हजार सोळाचा जो मान्सून असेल त्याचं जे दीर्घकालीन पूर्वानुमान आमच्या विभागाने दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की तो सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के असेल एकशे सहा टक्के असण्याची शक्यता वर्तवली आहे सरासरी जी आहे भारताची ती आमच्याकडे जे आकडे आहेत ते एकोणीसशे पन्नास ते दोन हजार सालाचे जे आकडे आहेत तर सरासरी एटी नाईन सेंटीमीटर एकोणनव्वद सेंटीमीटरची सरासरी से त्याचे एकशे साठ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हा पाऊस आहे चार महिन्यासाठी आणि त्यातल्या त्यात जी सरासरीपेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त पडण्याची जर का आकडे आपण बघितले प्रोबॅबिलिटी तर ते आकडे जर का आपण जोडले जो तर जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के आकडे असे दर्शवतात की पाऊस चांगलाच असेल बर त्यामुळे परत एकदा मी असं म्हणतो की पाऊस सात तारखेला सात जूनला येण्याची शक्यता आम्ही वर्तवली आहे थोडासा मागे सरकला पण मला असं वाटतं की जे पूर्वानुमान आहे संपूर्ण देशासाठी ते अतिशय चांगलं आहे आणि पॉझिटिव्ह आहे असं मी म्हणेन बरं सर तुम्ही आता म्हणजे अनुमान सांगितात की नेमकं काय होऊ शकतं भविष्यामध्ये कशा पद्धतीने मान्सून येऊ शकतो त्याचा जर विचार केला आपण आपण बघतो एकदा पाऊस सुरू झाला की काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते शेतकरी तर पूर्णपणे त्या अंदाजावरतीच अवलंबून असतो त्याला त्याचा संपूर्ण गणित आखायचं असतं त्याला पावसाचे काही विशिष्ट जे पॅटर्न्स असतात प्रकार असतात ते त्याला आवश्यक असतात की पाऊस अशा पद्धतीने जर पडला तर ते चांगलं होईल तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तुम्ही या दोन्ही गोष्टींना कसं सूचना कराल म्हणजे प्रशासकीय व्यवस्था पूरपरिस्थितीचं एक निराकरण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा शेतकऱ्यांसाठी आणि तसंच आपदा नियंत्रण केंद्रामध्ये जे ऑथॉरिटीज आहेत त्यांच्यासाठी पण <coughs> आमची जी एक माहिती आहे जे दीर्घकालीन पूर्वानुमान ज्याला आपण प्लॅनिंगसाठी म्हणून आपण त्याचा उपयोग करता येतो की शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारचं बियाणं घ्यावं किंवा कुठल्या प्रकारची पिकं घ्यावी हे त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन पूर्वानुमानावरतून त्यांनी आतापर्यंत नक्कीच ठरवलेलं असेल बरोबर आणि शेतकऱ्याला दीर्घकालीन पूर्वानुमानापेक्षा पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या चार पाच दिवसामध्ये काय होणार ह्याची काळजी किंवा ह्याची माहिती जास्त त्यांना गरजेची असते अगदी तर ज्यावेळी केरळमध्ये पाऊस दाखल होतो त्यावेळी आम्ही मग संपूर्ण आपल्या सर्व जनतेला हवामान विभाग असं दाखवतो की चोवीस ते अठ्ठेवीस तासांमध्ये कशा प्रकारचा पाऊस पुढे सरकणार आहे ही माहिती देतो त्याची तीव्रता किती असेल तो कुठपर्यंत पसरण्याची शक्यता आहे द, अशा प्रकारचे पूर्वानुमान आम्ही दर एव्हरी डे म्हणजे दर दिवशी आम्ही देतो आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस कसा असेल त्याचप्रमाणे आमच्याकडे अजून पण काही अशी मॉडेल्स आहेत ज्याच्याने आम्ही पाच ते सहा दिवसांमध्ये पाऊस कसा पडेल ज्याचा फायदा शेतकऱ्यांना असतो पंधरा दिवसाचं पूर्वानुमान आहे ते पण आम्ही शेतकऱ्यांसाठी देतो तर अशा प्रकारचे वेगवेगळे पूर्वानुमानाचे घटक आहेत जे शेतकऱ्यांसाठी किंवा आपदा नियंत्रण केंद्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यानेच ते त्यांची पिकांची पेरणी करायची आहे किंवा बियाणं पेरायचं आहे अशा प्रकारची जी त्यांची जे गरजा आहेत त्या ते व्यवस्थितपणे प्लॅनिंग त्याचं करू शकतात सर मान्सून येऊन दाखल होतोय <coughs> त्याची एक आगमनाची वर्दी असते आपण म्हणतो हे आगमनाची वर्दी देणारे काही संकेत किंवा अशी काही असतात का हां म्हणजे आपण ज्यावेळी मगाशी मी म्हणालो की केरळमध्ये ज्यावेळी पाऊस दाखल होतो त्यावेळी आमच्याकडे काही ठळक काही गोष्टी अशा असतात की ज्याच्याने आम्हाला कळतं जसं मी मगाशी म्हणालो की जे पश्चिमेकडून येणारे वारे त्याप्रमाणे काही उपग्रहाद्वारे मिळणारे आम्हाला जे संकेत बरोबर आणि त्याच्यानंतर ज्या स्टेशनमध्ये होणाऱ्या ज्या नोंदी आहेत बरोबर तर त्या प्रकारच्या सर्व नोंदी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आमच्याकडे माहितीसाठी येतात आता थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रासाठी जर का आपण पावसाबद्दलचं थोडंसं यावेळेचा विचार केला तर एकंदर आमची जी गणित आहेत जे मॉडेल्स आहेत ते असं दर्शवतात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाच्या गणितामधून आपल्याला दिसत आहे आणि त्यातलं तर तो विदर्भामध्ये थोडासा जास्त आहे आणि त्या मानानंतर कोकण आणि मग मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तर एकंदरच यावेळीचं चित्र दोन हजार सोळाचं पावसाचं चित्र जे आहे ते पॉझिटिव्ह आहे दोन हजार चौदा आणि पंधरा महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खास करून आणि त्यातल्या तर मराठवाडा आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी पाऊस फारच रोडावलेला होता पण मला असं वाटतं की दोन हजार सोळाचा पाऊस त्यांना दिलासा देणारा असेल असं माझं तुम्ही दिलासा देताय आणि एकंदर चित्र अनुकूल असेल असं म्हणताय अगदी तसंच हो आपण नेहमी म्हणत असतो की नेमेची येतो मग पावसाळा पण हल्ली काय तो पावसाळा का ये नेम्याची येत नसतो हुलकावणी देत असतो यावर्षी तो तसा येईल अशी अपेक्षा करूया पुढे पण येत राहील अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आला त्याबद्दल मनपूर्वक आभार नमस्कार सर वळूया पुढच्या बातम्यांकडे सध्या राज्यात उष्म्यानं लोक हवालदिल झाले आहेत उन्हाचा तडाखा जबरदस्त असल्यानं अनेक भागात रस्त्यांवर दुपारी सामसूम असल्याचं सा दिसतं ही परिस्थिती अजून पाच सहा दिवस तरी कायम राहील राज्यासह देशभरात त्यानंतर मात्र हवामानात काहीसा बदल अपेक्षित आहे असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे राजस्थान मध्यप्रदेश विदर्भ आणि तेलंगणा या ठिकाणी असलेली तीव्र उष्णतेची लाट आता उत्तर प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र आधी ठिकाणी पसरण्याची शक्यता असून निदान बावीस पर्यंत हो हो ही स्थिती अशीच राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं भारताच्या दक्षिण भागात असलेल्या तामिळनाडू केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत प्रदेशात चांगली वृष्टी होईल आणि त्यामुळे इतर राज्यांनाही थोडाफार दिलासा मिळेल येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान हो कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील असंही वद्धशाळेनं म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस नागपूर पंचेचाळीस अठ्ठावीस पुणे चाळीस पंचवीस औरंगाबाद एक्केचाळीस एकोणतीस नाशिक एकोणचाळीस तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस सव्वीस रत्नागिरी पस्तीस अठ्ठावीस सोलापूर बेचाळीस अठ्ठावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जनतेला स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात शंभर जनौषधी केंद्रांची उभारणी करणार मुख्यमंत्री नागपूरमध्ये औषधशास्त्र शिक्षण संशोधन संस्था तर जळगावमध्ये प्लास्टिक पार्कचा प्रकल्प राज्य सरकार सुरू नीट नीटबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन न्यायपालिकेनं अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात हस्तक्षेप करणं चिंताजनक अरुण जेटली देशात सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी जागतिक बँकेकडून सहाशे पंचवीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत मिळणार तामिळनाडू केरळ पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान राज्यातल्या दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असून एकत्रित प्रयत्न करावेत शरद पवार आणि राज्यासह देशाच्या बहुतांश भागात अतिउष्म्यानं लोक त्रस्त आणखी पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार